ही ई साहित्य प्रकाशन सादर करीत आहे मराठीतील शेरलॉक होम्स म्हणून ओळखला जाणाऱ्या डिटेक्टिव्ह अल्फाच्या उत्कंठावर्धक रहस्य कथांची मालिका ऑडिओ बुक स्वरूपात। या मालिकेतील पाचवे पुस्तक आहे द मूनलाइट मर्डर। लेखक सौरभ वागळे, वाचन स्वर प्राजक्ता अडसूळ। ऐकत रहा डिटेक्टिव्ह अल्फा। प्रकरण 3। आम्ही गावामध्ये ज्या दिशेने प्रवेश केला होता त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेने संजय आम्हाला घेऊन गेला। खरंच ते गाव फार छोटं होतं। अर्ध्या तासात आम्ही चालत ते पारही केलं। मध्ये अल्फा मला म्हणाला होता ते गावचं प्रसिद्ध मारुती मंदिरही लागलं। गावाच्या आत बस येत नव्हती कारण तिथले रस्ते फारच अरुंद होते। गावाच्या सर्व बाजूंनी शेतं असल्यामुळे गावात शेतकऱ्यांची संख्या जास्त होती। फार मोठ्या इमारती वगैरे नव्हत्याच पण तिथली स्वच्छता मला भावली। इथली ग्रामपंचायत बरीच कार्यक्षम असावी असं मला वाटलं। दुपारचे 12 वाजून गेले होते आणि सूर्य डोक्यावर चांगलाच तळपू लागला होता। मी चालता चालता दमून गेलो पण अल्फा आणि संजय न थांबता चालत होते। अखेर आम्ही गावाच्या दुसऱ्या टोकाला आलो। या बाजूला हळूहळू घरे आणि वस्ती तुरळक होत गेली होती आणि शेते माळराने यांचा भाग सुरू झाला होता। या भागातून वळणे घेत जाणाऱ्या एका रस्त्यापाशी आम्ही आलो। हाच तो रस्ता। आपण आत्ता ज्या वाटेनं आलो त्याच वाटेनं काल काका आणि विक्रम आले होते। या रस्त्यावरून पुढे 1.5 किलोमीटर गेलं की आमची वाडी लागते। तोही गावाचाच भाग आहे पण काही लोकांची शेतं त्या बाजूला असल्याने बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी तिकडेच घरे बांधली। आमचं आणि विक्रमचं घर तिथेच आहे। तिकडे जायला शक्यतो लोक हाच रस्ता वापरतात, संजयने त्या रस्त्याकडे बोट दाखवत म्हटले। काल गुन्हा घडला ते ठिकाण इथून किती दूर आहे, अल्फाने विचारले। निम्म्या वाटेवर आहे, 10 मिनिटे चालल्यानंतर पोहोचूच आपण, संजय म्हणाला। मी ते ऐकून ढेपाळलोच। इतके कष्ट करायची मला कधी सवयच नव्हती पण अल्फा आणि संजय पुन्हा चालू लागल्यानंतर मला काही पर्यायच उरला नाही। संजयसाठी हा नेहमीचाच रस्ता असल्याने तो थकत नव्हता आणि अल्फाला त्याच्यासमोर उभे ठाकलेले रहस्य आपोआपच खेचून नेत होतं। पण त्यांच्यात माझी चांगलीच पंचायत झाली होती। मी सुस्त जीवन झटकून व्यायामाला सुरुवात करायला हवी असं मला वाटलं। अखेर एका ठिकाणी येऊन संजय थांबला। हे तेच ठिकाण होते, इथे बघा, संजयने ती जागा दाखवली। तिथे एक गडद लाल रंगाचा एक सुकलेला ओहोळ दिसत होता। इथेच काल रात्री विक्रमचा खून झाला होता, अल्फा खाली बसला आणि ती जागा न्याहाळू लागला। आम्ही आमचा थकवा विसरून तो काय करतोय हे पाहू लागलो। त्याने रक्त सांडलेले ठिकाण काळजीपूर्वक तपासलं, मग आजूबाजूचा रस्त्याचा भाग पाहिला। कुठे काही पुरावा मिळतोय का हे तो धुंडाळू लागला। पण ती घटना घडून चांगला निम्मा दिवस उलटलेला असल्याने आणि त्या दरम्यान बऱ्याच लोकांनी तिथून ये जा केलेली असल्याने तिथले सगळे पुरावे धुळीला मिळाले होते। जे काही निशाण होते तेही विश्वास ठेवण्याजोगे नव्हते कारण ते खुनाच्या वेळचे आहेत की त्यानंतरचे याबद्दल काहीच भाष्य करता येत नव्हतं। त्यामुळे आम्हाला तिथं फार काही सापडलं नाही, अल्फाने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाहिलं। दोन्ही बाजूला दूरपर्यंत पसरलेली काळ्या रंगाची ओसाड शेतजमीन होती। काल रात्रीपासून इथं काही बदललेलं नाही आहे ना, त्याने संजयला विचारलं। म्हणजे बदललं नाही चा अर्थ त्याला कळाला नाही। म्हणजे एखादी वस्तू जी आधी इथे होती पण कालच्या प्रसंगानंतर इथून गायब झाली, किंवा याउलट एखादी वस्तू आधी इथे नव्हती पण अचानक इथे येऊन पडली आहे, असं काही। आम्हा दोघांनाही त्याच्या प्रश्नाचा रोख कळाला नाही पण संजयने मानेनेच नाही असे म्हणत अल्फाच्या शंकेचे निरसन केले। अल्फाने स्वतःशी चर्चा करत असल्यासारखी मान हलवली आणि मागच्या दिशेने पाहिले। गावाच्या दिशेने तोंड करून उभारल्यावर काही अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेत सुरू होत होतं।
ते चांगले 5-6 फूट वाढलेल्या उसाचं शेत होत। प्रभू, ते उसाचं शेत त्या ठिकाणाहून किती अंतरावर असेल अंदाजे? अल्पाने मला विचारलं। कमीत कमी 70-80 फूट तर असेल इथून, मी म्हणालो। म्हणजे या ठिकाणाहून सर्वात जवळची लपायची जागा 80 फूट अंतरावर आहे असं म्हणायला हरकत नाही, तो म्हणाला। त्याच्या चेहऱ्यावर कोड्यात पडल्याचे भाव होते। मी अल्फाला खोडून काढता येईल का या विचाराने सगळीकडे पाहिले, पण दोन्ही बाजूंनी सताड उघडी जमीन असल्यामुळे लपण्यासारखी कोणतीच जागा नव्हती। ते काही अंतरावर असलेलं शेत हीच सगळ्यात जवळची लपायची जागा होती। इथून त्या शेतापर्यंत पळत जरी गेलं तरी 10-1 सेकंद तरी नक्कीच लागतील, मी अल्फाचे विचार कोणत्या दिशेने धावतायत हे ओळखून म्हणालो। अगदी बरोबर, दत्ताजींना मागे वळायला जास्तीत जास्त 2 सेकंद लागले असतील असे आपण धरू। मग एवढ्या कमी वेळात गुन्हेगार नाहीसा कसा झाला आणि कुठे गेला? त्याने आमच्यासमोर प्रश्न टाकला। मीही त्याच गोष्टीचा विचार करत होतो। हे अशक्य होतं। संजय त्याच्या काकाला निर्दोष म्हणवत होता खरा, पण तोही गोंधळलेला दिसत होता। यक्ष प्रश्न आहे हा, फारच कठीण प्रश्न, गोंधळात पाडणारा, अल्फा स्वतःशीच बडबडत होता। त्याने पुन्हा सगळ्या दिशांना पाहिलं आणि आपले काही बघायचे राहत तर नाहीये ना याची खात्री करून घेतली। मग तो आम्हाला म्हणाला, चला त्या शेताकडे जाऊ। आम्ही त्या दिशेने चालत निघालो। ती ओसाड जमीन संपून एका ठिकाणी शेत चालू होत होतं। दोन्हीच्या मध्ये कुंपण वगैरे काहीच नव्हतं। तिथे फक्त एक पायवाटेसारखा जमिनीचा अरुंद पट्टा होता। अल्फा प्रथम त्या मधल्या अरुंद भागाची तपासणी करू लागला। तिथे काही मिळत नाही हे समजल्यानंतर तो शेतात शिरला। आम्हीही अलगदपणे त्याच्या मागोमाग गेलो। ऊस बराच दाटीवाटीने लावला होता, पायात काळी माती होती, पण कसलेही निशाण दिसून येत नव्हते। ते शेत बरेच मोठं होतं। आम्ही फार आत न जाता फक्त ओसाड जमिनीच्या बाजूचा शेताचा भाग पायाखालून घातला आणि पुन्हा रस्त्यावर आलो। मग अल्फा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या शेतात शिरला। तिथेही मघासारखीच थोडी तपासणी झाली। अल्फाला काही समाधानकारक पुरावा मिळालाय असे एकूणच दिसत तरी नव्हतं। साहजिकच गुन्हेगार विक्रमच्या डोक्यात दगड घालून इतक्या कमी वेळात या शेतामध्ये लपायला येऊ शकणार नव्हता, तेही संजयच्या काकाला लक्षात न येता। त्यामुळे जर तो इथे आलाच नसेल तर त्याचे निशाण तरी आम्हाला कसे मिळणार? यामागे काहीतरी वेगळं असणार नक्कीच, मी विचार केला। आम्ही परत रस्त्यावर आल्यानंतर एकदम अल्फाच्या मनात काय आलं कोण जाणे, तो पुन्हा खून घडलेल्या ठिकाणी जाऊ लागला। आम्ही काहीच न कळून मघापासून जसा करत होतो तसाच त्याचा पाठलाग केला। तो खुनाच्या ठिकाणी आला आणि तिथून रस्त्याला समांतर असणाऱ्या बाजूच्या शेत जमिनीवर उतरला। ती जमीन पिकाखाली नसल्यामुळे कोरडी ठणठणीत पडली होती। दुपारच्या उन्हात तापलेल्या त्यावरच्या मातीवरून गरम झळा परावर्तित होत होत्या। अल्फाने तिथेही खाली बसून बारकाईने जमिनीचे आणि त्यावरच्या मातीचे निरीक्षण केले, जसे रस्त्याच्या एका बाजूला तसेच दुसऱ्या बाजूला। साधारण अर्ध्या तासात आम्ही खून झालेल्या ठिकाणाच्या भोवतालचा जवळपास सगळा परिसर पायाखाली घातला होता। अखेर अल्फा म्हणाला, ठीक आहे, इथलं काम झालंय, आता आपण निघूया। त्याच्या चेहऱ्यावर तटस्थ भाव होते। त्याला काही सूचक पुरावे मिळाले आहेत की नाही हे मला सांगता आलं नसतं, पण मला तर त्या सगळ्या भागात विशेष असं काहीच दिसलं नव्हतं। संजयने आम्हाला त्याच्या घरी चलण्याचा आग्रह केला। त्याचे घर त्या रस्त्यावरून आणखी काही अंतर पुढे होते। माझ्या चेहऱ्यावरचा वैताग पाहून तो म्हणाला, सॉरी हा, खूप चालवलं मी तुम्हाला। मी आमच्या घरची 2-व्हीलर आणली असती, पण हा अल्फा म्हणाला की तुम्ही दोघे जण येताय, त्या गाडीवर आपण तिघे बसणार नाही असे वाटून मी चालतच आलो। हरकत नाही रे, ही शहरातली पोरं जरा ढिम्मत असतात, याच्या चेहऱ्याकडे लक्ष देऊ नकोस, अल्फा मला टोला हणत म्हणाला। मी कसाबसा हसलो आणि संजयला इट्स ओके म्हणालो। मला बहुतेक माझ्या चेहऱ्यावर पटकन बोलके भाव न आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज होती।
संजयचं घर एखाद्या खेड्यातल्या घराला शोभेल असंच होतं. एक मजली, बसक आणि जुन्या पद्धतीचं अंगण शेणानं सारवलं होतं. मागच्या बाजूला जनावरांचा गोठा होता. घर साधंच होतं, पण त्या साधेपणातही एक सुंदरता होती. घरात तो, त्याचे आई वडील, आजोबा, त्याचा लहान भाऊ आणि त्याच्या काकाची, दत्ताजीची बायको असे सगळेजण राहत होते. दत्ताजीच्या अटकेमुळे सध्या त्या सर्वांचे चेहरे उदास आणि चिंताग्रस्त झाले होते. संजयच्या आईने आम्हाला जेवण वाढले आणि कडाडून भूक लागलेली असल्यामुळे मला ते फारच चविष्ट लागले. घरी न गेल्याने राहून गेलेले घरचे जेवण माझ्या अखेर नशिबी लागले. मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगतो, दत्ता खुनी असूच शकत नाही. भलेही तो हट्टाकट्टा आणि शीघ्रकोपी असेल, पण खून शक्यच नाही. तुम्ही गावातल्या कोणालाही विचारा, तो नेहमी सगळ्यांचं चांगलं पाहत आला आहे. तो विक्रम तसेही वाया गेलेला माणूसच होता. त्याला मारून दत्ताला काय मिळणार आहे? आम्ही जेवताना संजयचे वडील व्याकुळ होऊन बोलत होते. काका, मला एक सांगा, तुमचा विक्रमशी जमिनीवरून कसला वाद होता? मला संजय म्हणाला, अल्फानं विचारलं. जमिनीवरून? अच्छा, शेत जमिनीचा? हां, तो तर वर्षानुवर्षे चालत आलेला वाद आहे. त्याचं शेत आमच्या शेताला लागूनच आहे ना, आणि दोघांच्या मध्ये कंपाऊंड नाहीये. मग कधी कधी तो आमच्या जमिनीतल्या काही भागावर आपला हक्क सांगायचा. मध्ये एकदा त्यानं कुंपण बांधायचं काम काढलं होतं, तेव्हा तो आमच्या शेतातून कुंपण घालायला निघाला होता. दत्ताजी आणि त्याच्यात बरेच वाद झाले तेव्हा. मग पंचायतीच्या काही लोकांनी मध्यस्थी करून तो वाद मिटवला आणि विक्रमला कुंपण घालण्यास मनाई केली. ही घटना कधी घडली होती साधारण? गेल्या वर्षीची गोष्ट आहे ही. दत्ताजी आणि विक्रमच्यात अलीकडे काही वादावादी नव्हती ना झाली? अल्फा: नाही, पण तो वाद झाल्यापासून ते दोघं एकमेकांशी बोलत नव्हते. संजयचे वडील उत्तरले: पण तू हे सगळं का विचारतोयस? तुला असं तर नाही ना वाटत की दत्तानेच खून केलाय? छे हो, मी फक्त माहिती करून घेत होतो. लोक हा मुद्दा त्यांच्या विरुद्ध वापरू शकतात ना, पण ही गोष्ट घडून वर्षभर झालेलं असल्याने तो मुद्दा फोल आहे असं उत्तर आपण देऊ शकतो, अल्फा सारवासारव करत म्हणाला. हा माझा मित्र पोलिसांच्या शोधकामात सहभाग घेतो. तू यात आपल्याला काही मदत करू शकेल यासाठी मी त्याला बोलवलंय, संजय त्याच्या वडिलांना म्हणाला. होय का, या खुनाचा शोध घेता आला तर घ्या. मला तर काहीच समजेनासं झालंय. दत्ताजी सांगतोय खरं, पण त्याच्या बोलण्यावर लोक विश्वास कसा ठेवणार हे मला कळत नाहीये. आणि काही दुसरा मार्गही दिसत नाहीये, ते बोलले. हो, आम्ही थोडा शोध घेऊन पाहतो, काही मिळतंय का ते, उत्तरादाखल अल्फा म्हणाला. जेवण झाल्यानंतर आम्ही काही वेळ स्वस्त बसलो. अल्फाचा मनातल्या मनात विचार चालूच होता. थोडा वेळ गेल्यानंतर तो हळूच संजयला म्हणाला, मला तुझ्या काकांची खोली बघायची आहे, त्यांचं सामान वगैरे जिथं असतं ती खोली. बरं, ये दाखवतो. तो आम्हाला आतल्या खोलीत घेऊन गेला. छोटीशीच खोली होती ती. अल्फाने केवळ सर्वत्र नजर फिरवली, कोणत्याही वस्तूला स्पर्श केला नाही. साहजिकच संजयच्या समोर असे करणे योग्य दिसले नसते. 5-1 मिनिटं तो केवळ सर्वत्र नजर फिरवत राहिला. शेवटी त्याचं समाधान झालं आणि आम्ही बाहेर आलो. मी जरा फिरून येतो, तुम्ही थांबा इथेच, अल्फा म्हणाला. संजय, विक्रमचं घर कुठं आहे इथून? संजयने त्याला रस्ता सांगितला. अल्फा बाहेर गेला. मी आणि संजय असेच काही वेळ गप्पा मारत बसलो. ऊन उतरायची वेळ झाली आणि अल्फा परतला. त्याच्या चेहऱ्यावर मघासारखेच तटस्थ भाव होते. चला, निघायची वेळ झाली, तो म्हणाला. मग शेवटी तुझं काय मत बनलं या सगळ्याबद्दल? विक्रमचा खून कोणी केला असावा आणि कसा? आज घेतलेला शोध पुरेसा आहे की तू अजून काही पाहणार आहेस? संजयने प्रश्नांमागून प्रश्न विचारले. अल्फाने अनिश्चिततेने खांदे उडवले आणि तो म्हणाला, मला अजून काहीच अंदाज आलेला नाहीये की कालचा खून कसा झाला आणि कोणी केला. आज घेतलेला शोध खचितच पुरेसा नाहीये संजय, अजून काही गोष्टी पाहणे आवश्यक आहे. आम्ही उद्या पुन्हा येऊच,
तोपर्यंत शक्यतो मला काही नवीन माहिती मिळाली असेल अशी अपेक्षा करूया. आम्ही तेथून निघालो. संजयही आम्हाला सोडायला म्हणून आमच्या सोबत आला. पूर्ण गाव चालत परत एकदा पार करणं म्हणजे माझ्यासाठी नामुष्कीच होती. पण एकमेकांशी बोलत बोलत आम्ही कधी पुन्हा मुख्य हायवेला आलो ते कळालंच नाही. अल्फा नेहमीप्रमाणे विविध विषयांवर न थकता बोलत होता, पण पूर्ण रस्त्यात त्याने खुनाचा विषय मात्र काढला नाही. आम्ही मुख्य रस्त्यावरील तुंग गावाची पाटी लिहिलेल्या स्टॉपपाशी आलो. तिथून आष्ट्याहून सांगलीला जाणारी गाडी आम्हाला पकडायची होती. सूर्य अस्ताला जाऊन अंधार पडत असताना आम्ही बसमध्ये बसलो आणि संजयचा निरोप घेतला. सुरुवातीला बराच वेळ अल्फा शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत होता आणि मीही काही बोलत नव्हतो. पण माझ्या मनातून काल रात्री घडलेल्या प्रसंगाचं संजय आणि त्याच्या काकांनी केलेलं वर्णन काही जात नव्हतं. एका बाजूने त्या दोघांनी सांगितलेल्या हकीकतीची सत्यता पटतही होती आणि दुसऱ्या बाजूने ती अशक्य काल्पनिकही वाटत होती. साहजिकच अल्फाने दिवसभराच्या विचारमंथनानंतर त्यावर काही मते बनवलेली असणारच होती. त्याबद्दल त्याला विचारून मी आमच्यातली शांतता भंग केली. मग काय वाटतंय तुला, मी म्हणालो. विक्रम सपकाळचा खुनी खरंच दुसरा कोणीतरी आहे की संजयचे काका खोटी कहाणी बनवून आपल्या सर्वांची दिशाभूल करतायत? त्याने त्याची नजर खिडकीवरून माझ्यावर वळवली आणि तो हलकेच हसला. खूपच प्राथमिक प्रश्न विचारलास तू प्रभू, प्राथमिक पण महत्वाचा, अतिशय महत्वाचा. खरं म्हणजे मी तुझे यासाठी आभारच मानले पाहिजेत. या प्रश्नावर विचार आणि चर्चा होणं फारच गरजेचं आहे. खून नक्की कोणी केला? संजयच्या काकांनीच तर नाही? संजयने आणि त्यापाठोपाठ त्याच्या काकांनी सांगितलेली कहाणी कितपत खरी होती? जर ते खरोखरच खरं बोलत असतील तर इतक्या माइंड ब्लोईंग पद्धतीने खून करणारा चाणाक्ष गुन्हेगार कोण असावा? जोपर्यंत या प्राथमिक प्रश्नांची मीमांसा करून आपण एका पक्क्या निष्कर्षावर येत नाही तोपर्यंत पुढच्या घटनांचा विचारही करणं व्यर्थ आहे. त्याने एक मोठा श्वास घेतला आणि तो पुढे म्हणाला. मीही संजयचे कथन ऐकल्यापासून प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर विचार करतोय, त्याचं विश्लेषण करतोय. दिवसभराच्या तपासानंतर जर मला तू विचारशील की दत्ताजीच खुनी आहे की नाही, तर मी हे उत्तर देईन, हो आणि नाही दोन्हीही. म्हणजे? अल्फाच्या कोड्यात बोलण्याला सरावण्याचा प्रयत्न करत मी विचारलं. म्हणजेच दत्ताजी खुनी आहे आणि नाही हे दोन्ही दर्शवणाऱ्या गोष्टी आज दिवसभरात मला मिळाल्या आहेत किंवा दिसले आहेत असं म्हण. आपण दोन्ही बाजूंनी विचार करून पाहू. मी तुला मला जाणवलेल्या काही गोष्टी सांगतो आणि त्यावर तू विचार कर. पहिली बाजू, खून दत्ताजीनेच केला आहे आणि तो सांगत असलेली सगळी हकीकत बनावट आहे असं मला का वाटतं हे मी तुला सांगतो. पहिलं कारण अगदी सरळ सरळ आणि सर्वांना जे वाटतं तेच आहे. खुनाच्या ठिकाणी दत्ताजी एकटाच होता आणि डेड बॉडीसोबत त्याला अगदी रंगे हात म्हणता येईल असं पकडलं गेलंय. त्याच्या कपड्यांवर हातांवर रक्ताचे डाग आहेत. त्या रस्त्यावर त्यावेळी दुसरं कोणीही नव्हतं आणि तो सांगत असलेली कहाणीही विश्वास ठेवण्याजोगी नाही. विक्रमच्या डोक्यात दगड घालून खुनी 2 सेकंदात नाहीसा झाला यावर एखादा मूर्खही विश्वास ठेवणार नाही. दुसरं कारण, त्या दोघांचे काही वैयक्तिक वाद होते आणि त्याच्याजवळ विक्रमला मारण्याचं कारणही होतं, त्यामुळे त्याच्यावरचा संशय अधिकच बळकट होतो. आणि तिसरं, माझ्या दृष्टीने सर्वात मुख्य कारण म्हणजे विक्रमला ज्याने मारलं गेलं तो दगड. मी भुचकाळ्यात पडलो. दगड? त्यावरून तुला काय समजलं? बघ प्रभू, अशा मुख्य पुराव्यांकडे लक्ष देण्याऐवजी लोक वरवरच्या गोष्टींचाच जास्त विचार करत बसतात. तो दगड असा आहे की क्षणात तो दत्ताजीला डोळे झाकून गुन्हेगार घोषित करू शकतो. ते कसं काय? अल्फाने स्मित केले आणि थोडे थांबून तो माझ्याकडे पाहत म्हणाला. गणितात एखादा सिद्धांत चूक आहे की बरोबर हे सिद्ध करण्याची एक पद्धत आहे. जर एखादी गोष्ट चूक आहे हे सिद्ध करायचं असेल तर सुरुवातीला ती बरोबर आहे असं गृहीत धरून चालायचं. मग त्यावरून एक एक पायरी करत शेवटी अशा एका पायरीवर यायचं की जिथं आपण सुरुवातीला बरोबर धरलेल्या गृहितकाला विरोधाभास आपोआपच समोर येईल.
आणि ती गोष्ट बरोबर असू शकत नाही हे आपोआपच सिद्ध होईल। ज्या अर्थी ती बरोबर असू शकत नाही त्या अर्थी ती चूकच असली पाहिजे। झालं सिद्ध? याला प्रूफ बाय कॉन्ट्रडिक्शन असे म्हणतात। अर्थात तुला तर ठाऊक असेलच हे। तर आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे वळू, तो दगड दत्ताजीला गुन्हेगार कसं घोषित करू शकतो? आपण या प्रश्नाचं उत्तर प्रूफ बाय कॉन्ट्रडिक्शन पद्धतीने मिळवण्याचा प्रयत्न करूया। काही वेळासाठी आपण असे मानू की दत्ताजी गुन्हेगार नाहीये आणि त्याने सांगितलेली सगळी हकीकत तंतोतंत खरी आहे। त्याने सांगितल्याप्रमाणे खून होण्याच्या वेळी त्याला मागून धपकन आवाज आला। त्याने मागं वळून पाहिलं तेव्हा विक्रम खाली पडला होता, त्याच्या डोक्यात कोणीतरी दगड घातला होता आणि त्याचा खून झाला होता। पण पूर्ण रस्ता आणि आजूबाजूचा परिसर रिकामा होता आणि खून करणारी व्यक्ती अचानक नाहीशी झाली होती। आता व्यवस्थित विचार करून मला सांग की तिथं नक्की काय घडलेलं असू शकतं? खुनी जादूगारासारखा अदृश्य तर होणार नाही, मग नक्की कसं साध्य केलं असेल हे त्यानं? तू या घटनेचं काय स्पष्टीकरण देशील ज्यामुळे ही हकीकत सत्यतेच्या चौकटीत बसवता येईल? मी काही वेळ मेंदूला ताण दिला आणि माझ्या मनात चमकलेली कल्पना मी अल्पाला बोलून दाखवली। जर तो दगड लांबून मारला गेला असेल तर? एक्झॅक्टली, अल्फा टाळी वाजवत म्हणाला। जर दगड मारणारा आसपास नाहीये तर त्याचा सरळ सरळ अर्थ असाच आहे की कोणीतरी तो दगड लांबून मारलाय। हेच योग्य आणि कदाचित एकमेव स्पष्टीकरण यासाठी दिलं जाऊ शकतं। आता लांबून म्हणजे कुठून? नैसर्गिकपणे जिथे सहज लपता येईल अशाच ठिकाणाहून गुन्हेगाराने तो दगड मारला असणार। आणि लपण्यासाठी सर्वात जवळची जागा म्हणजे खून झालेल्या ठिकाणापासून 80 फूट अंतरावर असणारं शेत हे होतं। मग तूच मला सांग प्रभू, जर इतक्या दूर अंतरावरून तो दगड जोराने फेकला गेला असेल तर तो मोठा आणि जड असेल का? आत्ता माझ्या डोक्यात लखकन प्रकाश पडला। मी स्तब्ध होऊन नकारार्थी मांडू लागली। लक्षात आला का माझा मुद्दा? अल्फा चमचमत्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत म्हणाला, ज्या दगडाने विक्रमचा खून झाला तो दगड मी सकाळी पोलीस स्टेशनमध्ये काळजीपूर्वक पाहिला। तो दगड चांगलाच मोठा आहे आणि वजनाने कमीत कमी 1.5-2 किलो तर नक्कीच असेल। आता असा वजनदार दगड 80 फूट दूर असलेल्या निशाणावर भन्नाट वेगाने तू फेकू शकशील काय? नाही, मी म्हणालो। बरं, याची दुसरी बाजूही मी तपासून पाहिली। समज एखाद्या यंत्राने तो दगड मारला गेला असला तर तो कदाचित तेवढ्या पल्ल्यावर पोहोचेलही, पण ते यंत्र काही बंदुकीसारखे खांद्यावर ठेवून मारायचं मुळीच नसणार। एवढा वजनदार दगड मारण्यासाठी ते एका जागी जमिनीवर व्यवस्थित माउंट करावे लागेल, म्हणजेच ते माउंट केल्याचे निशाणही आपल्याला त्या शेतापाशी मिळायला हवेत, पण तेही मला कुठेच मिळाले नाहीत। म्हणजेच तो दगड लांबून नाही तर जवळूनच मारला गेला असला पाहिजे। म्हणजेच तो दगड मारून खुनी क्षणात नाहीसा होऊ शकत नाही आणि म्हणूनच दत्ताजीने सांगितलेली हकीकतही खरी असू शकत नाही। प्रूफ बाय कॉन्ट्रडिक्शन, निष्कर्ष समोर आहे। तो दगड जवळून विक्रमच्या डोक्यात मारणारा दत्ताजीच असला पाहिजे। अल्फा काही वेळ शांत झाला। त्याचं स्पष्टीकरण ऐकून माझं डोकं हळूहळू बधीर व्हायला लागलं होतं। अल्फाने दिलेल्या तार्किक सिद्धतेचा मी पहिल्या पायरीपासून शेवटपर्यंत पुन्हा विचार केला। बरोबर बोलतोयस तू, अखेर मी म्हणालो। म्हणजेच आपल्याकडे 3 कारणं झाली ज्यांच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की खून दत्ताजीनंच केला आहे, अल्फा म्हणाला। पण मगाशी तर तू म्हणालास की तुला दोन्ही वाटतं, दत्ताजीने खून केला आहे पण आणि नाही पण। त्या दगडाच्या पुराव्यानंतरही तो खुनी नाही असं तुला का वाटतंय? मी विचारले। ठीक आहे, आता आपण आपल्या कथेच्या दुसऱ्या पैलूकडे लक्ष देऊ। दत्ताजी गुन्हेगार का नसू शकतो? कारण जर तो गुन्हेगार असेल तर त्यानं काल रात्री केलेल्या काही कृत्याचं स्पष्टीकरण देता येत नाही। आपण पहिल्यापासून एक एक गोष्ट पाहत जाऊ। पहिली गोष्ट म्हणजे तो त्या हॉटेलमधून विक्रमला सोबत घेऊन का निघाला? समजा त्यानं आधीच त्याला मारण्याचा प्लॅन बनवला असेल
तर तो विक्रमच्या काही वेळ आधी निघून त्या सुनसन रस्त्यावर वाट पाहत लपून राहिला असता आणि विक्रम तिथं आल्यानंतर त्याचा खून केला असता। पण त्याने असं केले नाही, या उलट तो सगळ्या गावाच्या देखत त्याला सोबत घेऊन निघाला। यातून आपला पहिला निष्कर्ष निघतो, जर दत्ताजी खुनी असेल तर कमीत कमी तो खून पूर्वनियोजित तरी नक्कीच नव्हता। आता याच्या पुढे जाऊन आपण विचार करू। दत्ताजी आणि विक्रम एकत्र घराकडे जाऊ लागले, दोघही नशेत होते। दत्ताजीच्या म्हणण्यानुसार विक्रम त्याच्यापेक्षा जास्त नशेत होता। समजा त्या ओसाड शेतजमिनीच्या भागात आल्यानंतर त्यांच्यात काही बोलाचाली झाली, भांडण झालं आणि अनावधानाने दत्ताजीने रस्त्याच्या बाजूला पडलेला एक दगड विक्रमच्या डोक्यात घातला। आता त्याच्या समोर विक्रम मरून पडलाय आणि गावातून त्या दोघांना एकत्र येताना बऱ्याच जणांनी पाहिले। अशा वेळी दत्ताजीला कितीही चढली असली तरीही ती क्षणात खाडकन उतरेल, त्याला आपल्यावरच्या संकटाची जाणीव होईल। मग पहिली गोष्ट तो काय करेल? मी थोडा विचार केला, तिथून पळून जाईल। अगदी बरोबर, अल्फा म्हणाला, कोणी पाहायच्या आत तो तिथून धूम ठोकेल। तरी पण तो तिथेच थांबला आणि मदतीसाठी हाका मारत राहिला, का याचे उत्तर मला सापडत नाही। बरं चल, या परिस्थितीत दत्ताजीला आपण थोडं चलाक बनवू। त्याला लक्षात आले की काहीही झालं तरी आळ त्याच्यावरच येणार आहे आणि पळून जाऊन काही फायदा नाही, म्हणून त्यानं पुढच्या 5 मिनिटात काहीतरी काल्पनिक कहाणी बनवली आणि रस्त्यावर येणाऱ्यांकडे मदतीची याचना करण्याचे नाटक केले। काय घडलं असं विचारल्यावर त्यानं ती कहाणी लोकांना ऐकवली। ती कहाणी कशी असेल? आम्ही रस्त्यावरून चालत असताना काही लुटारू आले आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला। विक्रमने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्याला ठार करून ते पळून गेले, असे काहीतरी। थोडक्यात, काहीही सांगितलं तरी ते लोकांना पटेल असं तो सांगेल, पण त्यानं काय सांगितलं? कुणालाही न पटण्यासारखी एक हकीकत। आता मला सांग, एखादा खुनी स्वतःच्याच बचावाकरता असलं काहीतरी सांगेल का? पण तरीही त्यानं तेच सांगितलं का? मी आणि अल्फा क्षणभर एकमेकांकडे टक लावून पाहत होतो। कारण तो खरं बोलत असला पाहिजे, मी नकळतच बोललो। अल्फा हसला आणि त्याने हात उडवले। पाहिलंस कसा मती गुंग करणारा गोंधळ आहे ते, तो म्हणाला। मी दत्ताजीची खोली याच गोष्टीची पडताळणी करण्यासाठी पाहिली की त्याची जर काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर त्याचे काही पुरावे मला दिसावेत, पण तसं काहीही मला तिथं आढळून आलं नाही। शिवाय मी काही वेळासाठी बाहेर गेलो होतो तेव्हा तेथील आसपासच्या लोकांना दत्ताजीबद्दल विचारून पाहिले। ते म्हणाले की त्याने खून करणं फारच धक्कादायक आहे, तो रोखठोक असला तरी स्वभावाने प्रामाणिक आहे। त्यावरून पुन्हा माझ्या दुसऱ्या मताला पुष्टी मिळाली, दत्ताजीने खून केलेला नाहीये। अल्फाचं स्पष्टीकरण संपलं। माझं मन ते ऐकून चांगलंच ढवळून निघालं होतं। नक्की काय झालं होतं काल त्या रस्त्यावर? दत्ताजी खरं बोलत होता की खोटं? मग तू यातून मार्ग कसा काढणार आहेस अल्फा, मी विचारलं। याचं उत्तर आपल्याला चांगलीच मिळणार आहे मित्रा, तो माझ्याकडे बघून डोळे मिचकावत म्हणाला। काय सांगलीत? तिथं कसं काय? मी चाटच पडलो। अल्फा नुसता हसला आणि मग वळून खिडकीतून बाहेर पाहू लागला। त्याने मला नेहमीप्रमाणे गोंधळात सोडलं होतं। सांगलीत कोण बसलं होतं आम्हाला काय खरं आणि काय खोटं ते सांगायला? काही वेळातच आम्ही सांगलीत पोहोचलो। प्राजक्ता अडसूळ यांच्या वाचन स्वरात आपण ऐकत होतात सौरभ वागळे लिखित डिटेक्टिव अल्फा मालिकेतील उत्कंठावर्धक रहस्यकथा द मूनलाइट मर्डर, ऑडिओ बुक प्रकाशक अर्थ मराठी। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हे प्रकरण कसे वाटले हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। तुम्हाला हा उपक्रम आवडल्यास व्हिडिओ अवश्य लाईक करा। पुढील प्रकरणांचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू नव्या प्रकरणासह।